हॅलो रमी पीवी, थोडं तरी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या परीक्षेचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी जो सिलेबस कॉपीमध्ये विषय दिलेला आहे फार्माकोलॉजी आणि आपल्यासाठी खूप महत्त्वाचा सब्जेक्ट काय, जे लोक या परीक्षेचं प्रिपरेशन करत आहे त्यांना माहितीच असेल. डिप्लोमाचा किंवा डिग्रीचा महत्त्वाचा सब्जेक्ट आहे फार्माकोलॉजी. याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला मेजर पोर्शनमध्ये याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगत असल्याप्रमाणे मला बऱ्याच वेळेस तुम्ही विचारत आहेत की कुठल्या सब्जेक्टसाठी कुठलं पुस्तक वापरायला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कोलॉजीचे जेही महत्त्वाचे पुस्तक असतील तर ते आपण डिस्कस करूयात. कोलॉजीचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण त्याला दोन सेक्शनमध्ये इथं डिवाईड करूयात की पहिल्यांदा क्लासिफिकेशन हा एक महत्त्वाचा सेक्शन आहे कोलॉजीचा, त्याच्यानंतर तुमचा एक थेरीचा सेक्शन येतो. तर पहिल्यांदा आपण थेरीसाठी बुक डिस्कस करूयात. आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असतो प्रिपरेशन करत असताना डिप्लोमाचे जे बेसिक पुस्तक आहे तिथून तुम्ही जाणं खूप गरजेचं आहे. जेही महत्त्वाचे बेसिक तुमच्या छोट्या छोट्या महत्त्वाच्या टर्म्स असतात जे की सोप्या लँग्वेजमध्ये तुम्हाला डिप्लोमाच्या पुस्तकात समजून दिलेल्या असतात, तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थितपणे समजल्यानंतर तुम्ही स्टँडर्ड पुस्तकं इथे के डी त्रिपाठी सारखे वाचू शकता. तर नेहमी सांगत असल्याप्रमाणे हे डिप्लोमाचं पुस्तक आहे डॉक्टर ए व्ही यादव सरांचं. आता याच्यामध्ये ही माझ्याकडे जुनी आवृत्ती आहे, याच्यामध्ये कदाचित अपडेशन झालेले असतील. 2021 जे ईयर आहे एज्युकेशन रेग्युलेशन, त्याच्याप्रमाणे जर आता मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल झालं असेल तर ते तुम्ही पुस्तक घेऊ शकता. त्याच्याप्रमाणेच तुम्हाला जो अभ्यासक्रम दिलेला आहे जिल्हा परिषदचा, त्याच्यामध्ये जे ईयर रेग्युलेशन 2021 झालेलं आहे तर त्याच्याप्रमाणेच तुम्हाला त्याच्यामध्ये टॉपिक्स बघायला भेटतील. जेही सब्जेक्टचे नावं तुम्हाला दिलेले आहे, जसं की पहिलं फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स असं आपलं नाव होतं किंवा फॉरेन्सिक फार्मसी असं नाव होतं, तर त्याचं नाव चेंज करून फार्मसी लॉ अँड इथिक्स असं तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटेल सिलेबस कॉपीमध्ये जिल्हा परिषदच्या. त्याच्यामुळं पुस्तकं घेत असताना जर मार्केटमध्ये अपडेटेड पुस्तकं असतील ईआर रेग्युलेशन 2021 प्रमाणे, लक्षात ठेवा 2021 एक नवीन रेग्युलेशन आलेलं आहे. आपलं पहिलं 1991 आय थिंक होतं याच्यामध्ये, हां 1991 ईआर म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशन होतो, त्याच्याप्रमाणे पाठ्यपुस्तकं किंवा त्याचा अभ्यासक्रम होता. पण आत्ता 2021 पासून ते चेंज झालेलं आहे, सिलेबस डिप्लोमाचा चेंज झालेला आहे. त्याच्यामुळं कुठेही पुस्तक घेत असताना त्याच्यावरती कन्फर्म करून घ्यायचं इथे. इथं जसं लिहिलेलं आहे ॲज पर द 1991 एज्युकेशन रेग्युलेशन म्हणजे 1991 रेग्युलेशनप्रमाणे हे पुस्तक आहे. तसं इथून पुढं पुस्तक घेत असताना जेही तुम्ही पुस्तक घ्याल फार्मसीचे टेक्निकलचे तर त्याच्यावरती ईआर रेग्युलेशन 2021 हे एकदा बघून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेटेड सिलेबस किंवा जेही महत्त्वाचे टॉपिक्स केलेले आहेत किंवा ॲड केलेले आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला भेटतील. सध्या मार्केटमध्ये मला वाटतं ज्युरिसप्रुडन्स निराली पब्लिकेशनचं एक 2021 अपडेशन आलेलं आहे, बाकी मार्केटमध्ये सध्या तरी मला बघायला भेटले नाही नवीन पुस्तकं मार्केटमध्ये मी बघून आलो. तर हे एक जुनं पुस्तक होतं माझ्याकडे जे की आता अपडेट झालेलं असेल, कदाचित झालं असेल तर नवीन घ्या. पण लक्षात ठेवा निराली पब्लिकेशन आहे, डॉक्टर ए व्ही यादव यांचं हे पुस्तक आहे, डिप्लोमाचं पुस्तक आहे डिप्लोमा सेकंड इयरचं. तर हे तुम्ही कोलॉजीसाठी वापरू शकता येणाऱ्या तुमच्या ज्या जिल्हा परिषदच्या एक्झाम आहेत औषध निर्माण अधिकारी या पोस्टबद्दल आपण इथे डिस्कशन करतो आहे. तर थेरीसाठी तुम्ही एकदा हे व्यवस्थित पुस्तक वाचून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही के डी त्रिपाठीचं जे पुस्तक आहे तर ते तुम्ही पुस्तक वाचू शकता. ते सुद्धा पूर्ण वाचण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये जेही महत्त्वाचे पहिले 5 ते 7 टॉपिक असतील आणि शेवटचे 3 ते 4 टॉपिक असतील तर ते तुमच्यासाठी महत्त्वाचे एक्झामसाठी ठरतील. पूर्ण पुस्तक वाचायला खूप वेळ जाईल, 7 ते 8 महिने लागतील. तर तसं न करता जे महत्त्वाचे टॉपिक्स असतील तर त्यातनं फक्त आपल्याला कवर करायचे आहेत. कुठले टॉपिक कवर करायचे आहेत के डी त्रिपाठीमधून ते एखाद दिवशी पूर्ण डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ करेल. तर सध्या तुम्ही या पुस्तकासोबत जा, व्यवस्थित सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट तुम्हाला याच्यातून कवर होतील अगदी सोपी लँग्वेजमध्ये. अगदी छोट्या कन्सेप्च्युअल ज्या गोष्टी असतील, छोट्या छोट्या महत्त्वाच्या डेफिनेशन्स असतील, महत्त्वाच्या ज्याही तुमच्या कन्सेप्ट असतील त्याच्यामधनं क्लिअर होतील. त्याच्यानंतर आपण वळूयात की फार्मॅकोलॉजीचं जे क्लासिफिकेशन आहे तर त्याच्याकडे. सध्या आता माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत मार्केटमध्ये, जेही कोलॉजीचे क्लासिफिकेशनचे पुस्तकं असतील ते सगळे माझ्याकडे आहेत. पण सजेस्ट करत असताना मी तुम्हाला मोस्टली हे 2 पुस्तकं सजेस्ट करत असतो. हे पुस्तक सध्या आउटडेटेड झालेलं आहे, विकासेटचं पुस्तक आहे जे की माझ्याकडे डिग्रीपासून आहे 2010-11 पासून आणि हे तुम्हाला सध्या मार्केटमध्ये भेटणार नाही. पण ज्या लोकांनी डिग्रीपासून या पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, ज्यांच्याकडे हे पुस्तक डिग्रीपासून होतं, तर त्यांच्यासाठी आता मात्र या पुस्तकासोबत शिफ्टिंग होणे थोडंसं अवघड आहे. त्याच्यामुळं जे जुने लोक आहेत आता सध्या प्रिपरेशन करत आहेत त्यांच्याकडे हे विकासेटचं पुस्तक असेल तर त्या लोकांनी हे पुस्तक करू शकता. जे महत्त्वाचे काही ड्रग असतील जे अपडेट झाले असतील तर या पुस्तकामधून तुम्ही याच्यामध्ये ते अपडेट करू शकता.
बाकी हे पुस्तक होतं. त्याच्यानंतर हे पुस्तक आहे जे की सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, सगळ्यांना माहिती असेल, याचा परिचय असेल. पुस्तकाचं नाव आहे फार्मेकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ द ड्रग बाय के डी त्रिपाठी. तर हे सगळ्यांना तुमच्यापैकी माहितीच असेल, जे लोक आतापर्यंत प्रिपरेशन करत असतात, ज्यांचे डिग्री डिप्लोमा झालेला आहे, ज्यांनी जीपॅट केलेलं आहे, त्यांना सगळ्यांना हे पुस्तक माहिती असेल. याच्यामध्ये जे तुमचं क्लासिफिकेशन आहे हे व्यवस्थित दिलेलं आहे, आणि सध्या मार्केटमध्ये फक्त एवढंच पुस्तक आहे जे की तुम्हाला अवेलेबल आहे. बाकीचे पुस्तकं आहेत, पण सगळ्यात लोक जे मेडिकलचे विद्यार्थी असतील किंवा आपले फार्मसीचे, तर पहिला प्रेफरन्स तुम्हाला याला या पुस्तकाला देताना तुम्हाला बघायला भेटेल. तर हे पुस्तक महत्त्वाचं आहे क्लासिफिकेशनच्या दृष्टिकोनातून. हे तुम्ही पुस्तक येणार आहे एक्झामसाठी वापरू शकता. याच्याबाहेर एकही तुमचा प्रश्न जाणार नाही, याची 100% गॅरंटी. त्याच्यानंतर जर तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करायची असेल कॉलेजेसाठी, तर हे सेम पब्लिकेशनचं KD त्रिपाठी सरांचं पुस्तक आहे. पब्लिकेशनचं ऑथर आहेत प्रसन्न आर भंडारी. हे माझ्याकडे 4th एडिशन आहे. याच्यानंतर आता अपडेटेड एडिशन 5 किंवा 6 मार्केटमध्ये आलेलं असेल, तर कोलॉजीसाठी तुम्ही हे पुस्तक यूज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला शिक्षणमध्ये टॉपिक वाईज MCQ दिलेले आहे, त्याचसोबत MCQ जो तुम्हाला दिलेला आहे त्याच्याखाली जे थेरीचं पुस्तक आहे KD त्रिपाठीचं, तर त्याचा तुम्हाला तिथं रेफरन्स किंवा ते पेज नंबर दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला जर एक्सप्लेनेशन बघायची गरज पडली तर तुम्ही KD त्रिपाठींच्या मोठं जे पुस्तक आहे तुमचं, त्याच्यामधून तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन बघू शकता. कसा प्रकारचा प्रश्न या टॉपिकवरती या पॅरेग्राफवरती फ्रेम झालेला आहे, आपल्यासाठी कुठला त्याच्यामधला थेरीचा शिक्षण महत्त्वाचा आहे, थेरीचा अभ्यास करत असताना कुठला टॉपिकवरती आपण जास्त भर दिला पाहिजे, आणि प्रश्न कशा प्रकारचे फ्रेम होतात, तर ह्या तुम्हाला गोष्टी त्याच्यामधनं क्लिअर होतील. त्याच्यामुळे हे एक पुस्तक आहे ज्याच्यावरती तुम्ही 100% ट्रस्ट ठेवू शकता. जे पुस्तकं तुम्हाला मी रिकमेंड इथं करत असतो ते एकदम जेन्युन असतात, जेन्युन पब्लिकेशनचे असतात. क्वालिटीचा विचार केला किंवा प्रश्नांच्या क्वालिटीचा किंवा याचा विचार केला, बाकी एकंदरीत पूर्ण गोष्टीचा असेल, तर त्या सगळ्या गोष्टी बघून मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी इथं रिकमेंड करत असतो. स्वतः मी पुस्तकं हे परचेस केलेले आहेत, पुस्तकं वापरलेले आहेत, क्वालिटीचा विचार केला प्रश्नाच्या किंवा बाकीच्या पुस्तकाच्या क्वालिटीचा विचार केला, तर सगळ्या गोष्टी बघूनच मी तुम्हाला ह्या गोष्टी इथं रिकमेंड करत असतो. त्याच्यामुळे जेही पुस्तकं तुम्हाला रिकमेंड केले क्वालिटीच्या दृष्टिकोनातून अप्रतिम आहेत, त्यासोबत कंटेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा अप्रतिम आहेत. आणि तुम्हाला नेहमी वाटत असतं की एखादं पुस्तक मी सजेस्ट केलं तर बाकीचे पुस्तकं हे त्या दर्जाचे नाहीत का किंवा त्यातनं प्रश्न पडणार नाहीत का, असं तर असं काही नाही. जेही मार्केटमध्ये पुस्तकं असतात त्यांच्या परीने ते चांगलेच असतात, पण जे आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असेल तर ते मी तुम्हाला इथं सजेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जो ते महत्त्वाचे 3 पुस्तकं पुन्हा एकदा सांगतो. थेरीसाठी हे पुस्तक डॉक्टर ए व्ही यादव, डिप्लोमा सेकंड इयर 2021 अपडेशन बघून घ्यायचं आहे, अवेलेबल असेल तर, नसेल तर हे जुनं घेऊ शकता. त्याच्यानंतर क्लासिफिकेशनसाठी KD त्रिपाठी सरांचं हे पुस्तक आहे, हे परचेस करू शकता, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जे लोक जुने असतील विकास सेटचं पुस्तक असेल तर वापरू शकता. महत्त्वाचे ड्रग या पुस्तकात अपडेट करून टाका. त्याच्यानंतर MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज MCQ कोलॉजीचे बघायला भेटतील. बाकी हे सगळे पुस्तकं होते. त्याच्यानंतर महत्त्वाचा राहिला विषय की तुम्हाला जर प्रिव्हियस इयरचं प्रॅक्टिस करायची असेल की फक्त कॉलेजवरती प्रिव्हियस इयरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत, आणि कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठल्या टॉपिकवरती वेळोवेळी प्रश्न विचारले गेले आहेत, रिपीटेड प्रश्न विचारले गेले, तर माझं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, फार्मासिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये मी टॉपिक वाईज तुम्हाला MCQ दिलेत, तर ते तुम्हाला एकदा मी दाखवून देईल. तर हे पुस्तक आहे, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांनी परचेस केलेलं असेल, पण जे लोक नवीन आहेत त्यांना माहिती नसेल, तर हे पुस्तक आहे फार्मासिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 5500 क्वेश्चन्स किंवा MCQ म्हणते. तर या पुस्तकामध्ये मी तुम्हाला जेही महत्त्वाचे टॉपिक्स असतील आतापर्यंत विचारलेले, ज्याही आतापर्यंत प्रश्नपत्रिका झाल्या तुमच्या आरोग्य विभागाच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या असतील, महाराष्ट्रातील बाकीच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स असतील, ड्रग इन्स्पेक्टर महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट, त्यासोबत GPAT खास कॉलेजचे महत्त्वाचे प्रश्न जे की मी टाकले होते, आणि मागच्या आरोग्य भरतीमध्ये त्यातले लाईन टू लाईन 2 प्रश्न विचारले गेले होते फक्त GPAT मागच्या माझ्या या MCQ प्रॅक्टिसमध्ये. सांगण्याचा अर्थ फक्त एवढाच आहे, जेही महत्त्वाचे क्वालिटीचे प्रश्न असतात जे की तुमच्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतील, तर तो माझा GPAT प्रश्न त्यातनं टाकण्याचा मानस होता. पण त्याचा फायदा असा झाला की मागच्या आरोग्य भरतीमध्ये लाईन टू लाईन जर तुम्ही प्रश्नपत्रिक आजही चेक केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला या पुस्तकातून फक्त कॉलेजचा जो मी शिक्षक पाठीमागे टाकला या पुस्तकामध्ये GPAT प्रश्नांचा, जवळपास 10 ते 15 वर्षाच्या मी फक्त कॉलेजचे क्वालिटीचे प्रश्न टाकले होते, त्याच्यामधनं मागच्या आरोग्य भरतीमध्ये मला वाटतं 2021 2 प्रश्न लाईन टू लाईन होते जे की
भरपूर हार्ड होते, भरपूर लोकांचे प्रश्न चुकले, पण ज्या लोकांनी याच्यामधून प्रॅक्टिस केली असेल, कधी डोळ्याखालून तो दोन MCQ गेले असतील, तर नक्कीच त्याचं मेरिट 100% मी सांगू चेंज झालेला असेल. कारण दोन प्रश्न होते आणि बेदुने चार मार्क कुठल्या कुठं तुमचं मेरिट इथं चेंज करू शकतात. तर हे पुस्तक आहे, याच्यामध्ये मी सब्जेक्ट वाईज तुम्हाला MCQ दिलेले आहेत, कोलॉजीचे वेगळे, ज्युरिस्प्रुडन्सचे वेगळे, बायोकेमिस्ट्री, ॲनॅटॉमी प्रश्नपत्रिकेनुसार त्याचं सेपरेशन करून दिलेलं आहे. जर तुम्हाला आता आपला कोलॉजीचा आपण विषय डिस्कस करतो आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला कोलॉजीची प्रॅक्टिस करायची असेल MCQची, तर तुम्ही हे पुस्तक परचेस करू शकता. याच्यामधून तुम्हाला कोलॉजीचे प्रिविजरचे क्वेश्चन पेपर कळतील आणि कुठले महत्त्वाचे टॉपिक्स आहेत आपल्यासाठी, महत्त्वाचे टॉपिक्स एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील, त्याचं तुम्हाला एकदा ॲनालिसिस येईल. त्यासोबत आणखीन एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मी बाकीचे पूर्ण प्रिविजरचे क्वेश्चन पेपर टाकलेले आहेत जिल्हा परिषदचे आरोग्य विभागाचे, तर ते एकदा तुमच्याशी मी तिथं डिस्कस करेल. तर हे पुस्तक आहे ज्याच्यामध्ये मी आतापर्यंत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका टाकल्यात, महत्त्वाचे प्रॅक्टिस सेट टाकलेले आहेत, सब्जेक्ट वाईज MCQ टाकले आहेत, कॉलॉजीसुद्धा याच्यामध्ये भरपूर तुम्हाला MCQ बघायला भेटतील. महाराष्ट्रासाठी खास हे पुस्तक केलं होतं मी, फार्मसी ऑफिसर जुन्या प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये 7000 जास्त तुम्हाला MCQ बघायला भेटतील. तर याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुम्ही हेसुद्धा पुस्तक इथं परचेस करू शकता जर तुम्हाला त्याची गरज वाटत असेल तर. ते कॉलेजचे महत्त्वाचे पुस्तकं जे की तुम्हाला NREGMसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरतील. बाकी जेही पुढचे सब्जेक्ट असतील अशाच प्रकारचे तुम्हाला मी लाईव्ह पुस्तकं दाखवून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू अवेलेबल करून देईल. पुन्हा एकदा शेवटच्या व्हिडिओमध्ये पूर्ण एकदा टेक्निकलचे पुस्तकं डिस्कस करूयात आपण, लाईव्ह दाखवेल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यासोबत नॉन टेक्निकलचा जो शिक्षण आहे, मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, GS GK, करंट अफेअर, याच्यासुद्धा पुस्तकं तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता आपण जे पुस्तकं डिस्कस केले आहेत ते सगळे पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ॲमेझॉनवरून परचेस करू शकता, ऑफलाईन परचेस करू शकता, फ्लिपकार्टवरून परचेस करू शकता. सगळे पुस्तकं ऑनलाईन अवेलेबल आहेत. काही प्रॉब्लेम आला तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आहे, टेलिग्रामच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. या महत्त्वाचे प्रॉब्लेम्स असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता. हेसुद्ध एक महत्त्वाचे अपडेट, अशा प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती शेअर करत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मला या यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच, भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. काळजी घ्या, जय हिंद, वंदे मातरम.